युवा स्वाभिमान महिला आघाडीतर्फे युवा स्वाभिमान मुख्य कार्यालयात सामूहिक रक्षाबंधन हजारो भगिनींनी आमदार रवी राणा यांना राख्या बांधून केली ओवाळणी. कोरोना योद्धा सत्कार प्रतिकृती व कमठाची मोठी प्रतिकृती असलेली राखी ठरली. आकर्षणाचे केंद्रबिंदू बहिणींच्या रक्षणासाठी व मातृशक्तीच्या सर्वांगीण रोजगार विषयक विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे आमदार रवी राणा यांचे प्रतिपादक. अमरावती युवा स्वाभिमान पार्टी महिला आघाड्याच्या वतीने रक्षाबंधनच्या पावन पर्वावर आज युवा स्वाभिमान मुख्य कार्यालयात सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या हजारो महिलांनी आमदार रवी राणा यांना राख्या बांधून आपले बंधुप्रेम प्रकट केले. यावेळी राष्ट्रीय कोषाध्यक्ष शैलेंद कस्तुरे, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाणे, शहर अध्यक्ष संजय हिंसापुरे, शिक्षण सभापती आशिष गावंडे, प्रवर्तक मिलिंद कहाडे, अविकाडे दीपक चलतारे, नितीन म्हस्के, बाळू इंगोले, अजय बोबडे, सुधीर लवणकर, राहुल काळे, राजेश दातखोरे, लकी पिवाल आदी स्वाभिमानी भावांना आघाडीच्या भगिनींनी राख्या बांधून अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा केला. दरवर्षीप्रमाणे गेल्या 15-16 वर्षापासून युवा स्वाभिमान पार्टीचा सामूहिक रक्षाबंधन हा कार्यक्रम होत असतो आणि आजसुद्धा या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यालयामध्ये आणि वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन महिला जेवढ्या कार्यकर्ता आहे ज्या बहिणीसारखं नेहमी माझ्यावर एक आपुलकीन आशीर्वाद माझ्यासोबत आशीर्वाद देतात अशा सगळ्या महिलांनी राखी बांधून पूर्ण मला जी ताकद निर्माण होते त्या ताकदीतून गोरगरिबांची सर्व महिलांची मातृशक्तींची सुरक्षा करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी एक भाऊ म्हणून सदैव मला ही शक्ती त्यांच्याकडे मिळत राहते आणि याच बंधनाला जोपासून आज रक्षाबंधनचा प्रोग्राम युवा स्वाभिमान पार्टी कार्यालयामध्ये सामूहिक रक्षाबंधन हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये होत आहे आणि राखी कमळाची असो की अजून कशाची असो राखी ही आहे आणि राखी आणि बहिणीचा आणि भावाचा जो बंधन आहे जो रिश्ता आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण संबंध आहे. त्या संबंधाला जोपासण्यासाठी प्रत्येक भावानी प्रत्येकाने महिलांचं रक्षण केलं पाहिजे त्याला त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि जे काही महिलांना अन्याय होत आहे त्या महिलांसाठी प्रत्येक भावानी उभं राहून त्या महिलांची संरक्षण करून रक्षण केलं पाहिजे. हा राखीचा एक सर्वात मोठा धर्म आहे.